राम राम मंडळी, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये अस्सल पुणेरी तडका आणि माझे नाव प्रथम जोरी। आज आपण अस्सल पुणेरी तडका या चॅनलवर भाताचे वडे बनवणार आहोत, टेस्टी अँड क्रिस्पी। तर आता पाहूया त्याच्यासाठी काय काय सामग्री लागते। उरलेला किंवा ताजा भात नीट कुसकुरून घ्या। अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, 7-8 कढीपत्ते, अर्धी वाटी कांदा, 2 चमचे जिरं, अर्धी वाटी कोथिंबीर, 4 मिरच्या, 2 चमचे आले लसूण पेस्ट। मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घेऊन तो नीट ग्राइंड करून घ्यावा। राईस ग्राइंड होतोय तोचपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व नेक्स्ट व्हिडिओ कशावर करू ह्याच्यासाठी कमेंट करा। राईस हा ग्राइंड चिकट होईपर्यंत करावा, जास्त ग्राइंड करू नका। ग्राइंड झालेला राईस हा एका बाउलमध्ये काढून घ्या। राईसमध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी कांदा, 2 चमचे आले लसूण पेस्ट, 4 बारीक कापलेल्या मिरच्या, 2 चमचे जिरं, 10-12 कढीपत्ते, अर्धी वाटी कोथिंबीर। हे सगळं टाकून नीट मिक्स करून घ्या। मिक्स करताना चवीप्रमाणे मीठ टाकावे। नीट मिक्स झाल्यावर त्याचे वडे बनवून घ्या। वडे एक एक करून तेलामध्ये सोडावे। गोल्डन ब्राउन वडे होत नाही तोपर्यंत तळावे। वडे गोल्डन ब्राउन झाल्यावर असे दिसेल। वडे नीट तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या। तर आता तयार आहे तुमचे भाताचे क्रिस्पी व टेस्टी वडे। ते तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करून खाऊ शकता। लास्ट व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, प्लीज गो अँड चेक।